आता बातमी पाहूयात अजब निवडणुकीच्या गजब कहाणीची निवडणूक जाहीर झाली उमेदवारांनी जोरदार प्रचार केला आणि मतदानच झालं नाही तर काय होईल तुम्हाला असं होणारच नाही असं वाटेल पण करवीर तालुक्यातील नागदेववाडी गावातील एका प्रभागातील एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीच्या बाबतीत असं घडलंय या पोटनिवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार होतं पण उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळं मतदानच होणार नाही नागदेववाडी गायरानातील अतिक्रमणांसंदर्भात झालेल्या तक्रारींवरून उत्तम निगडे आणि शिवानी दिवसे यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं यातील शिवानी दिवसे यांच्या अपात्रतेला स्थगिती मिळाली होती तर उत्तम निगडे यांच्या संदर्भातील निकाल प्रलंबित होता निगडेंच्या विरोधातील तक्रारदारानं माघार घेतल्यानं थर्ड पार्टी म्हणून उत्तम दिवसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत निगडे यांना अपात्र करण्याची मागणी केली होती पण तत्पूर्वी ही जागा रिक्त ठरवून पोटनिवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर झाला त्यानुसार एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते उद्या होणाऱ्या मतदानापूर्वी उमेदवारांनी प्रचारसुद्धा ताकदीनं केलाय पण शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयानं पुणे आयुक्तांकडून उत्तम निगडे यांच्याबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत ही, तो ही पोटनिवडणूक स्थगित करावी असा निर्णय दिलाय पुणे आयुक्तांनी आठ डिसेंबरपर्यंत अपात्रतेसंदर्भातील तक्रारीवर निर्णय घ्यावा असंही न्यायालयानं सूचित केलंय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्या मतदान असणारी पोटनिवडणूक थांबल्यानं निवडणूक रिंगणातील तिन्ही उमेदवार मात्र चांगलेच अडचणीत आलेत ग्रामसेविका अश्विनी पाटील यांनी प्रशासन आणि निवडणूक आयोगाला योग्य माहिती दिली नसल्यामुळे हा गोंधळ उडाला असल्याचं सांगत पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या समर्थकांनी ग्रामसेविका अश्विनी पाटील यांच्यावर कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळ ठोकू असा इशारा दिला आहे सत्ताधाऱ्यांच्या पाठबळावर सत्ताधाऱ्यांनी पाठीशी घालण्यासाठी ही निवडणूक थांबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि प्रशासनाची दिशाभूल केलेली आहे इतर जनतेची दिशाभूल केलेली आहे त्यामुळे अशा ग्रामसेवांची कारवाई झाली पाहिजे आणि प्रशासनानं याची दखल घेतली पाहिजे नाही अन्य उग्र आंदोलन छेडल्याशी आम्ही ग बसणार नाही अलीकडं निवडणूक कोणतीही असो मतदारांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्यात मतदारांच्या या अपेक्षा पूर्ण करताना उमेदवारांच्या नाकी नऊ येत आहेत नागदेवाडीतील पोटनिवडणूक सुद्धा याला अपवाद नव्हती मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा खर्च केल्यानंतर आता निवडणूकच स्थगित झाल्यानं उमेदवारांची मोठी अडचण झाली झालीय एसन्यूजसाठी नागदेववाडीहून बाजीराव तळेकर